नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव, यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे? मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जे थंबनेल आपण पाहून इथे आला आहात क्लिक करून, तर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग विषय आहे। सध्या ऑनलाईन एक्झाम चालू आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, पदवीच्या डिग्रीच्या फायनल इयरच्या। आणि ह्या ऑनलाईन एक्झाममध्ये अनेक विद्यार्थी हे सर्रास कॉपी करत आहेत, सर्रास कॉपी करत आहेत, आणि त्यांना असं वाटतं की जी प्रॉक्टर पद्धत होती ज्याच्यामुळे तुमचा मोबाईलचा जो कॅमेरा होता तो ऑन करून सर्व विद्यापीठांना तुमची ट्रॅकिंग करता येणार होती, तुम्ही कॉपी करताय, तुम्ही चुकीचे पद्धतीने पेपर सोडवताय की काय, तर ही पद्धत रद्द झाली। सरकारने विद्यार्थ्यांवर अति बर्डन, अति दबाव न टाकता यावं ह्या भूमिकेतून, एक चांगल्या भूमिकेतून प्रॉक्टर पद्धत ही बंद गेली, तुमच्यावर कसलाही वॉच ठेवला जात नाही आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसतील म्हणून ह्या सांगतोय, परंतु त्याचबरोबर मग आता विद्यार्थ्यांची जी भीती गायब झाली की कोणी आपल्याला बघत नाही कॉपी करताना, आपण ऑनलाईन एक्झाममध्ये डिग्रीच्या ऑनलाईन एक्झाममध्ये कॉपी करू शकतो, अशा पद्धतीने एक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये जो पसरलेला आहे, तर हा गैरसमज दूर करू शकतो। कारण 60 पैकी 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, प्रश्नपत्रिकेत 60 प्रश्न असणार आहेत, परंतु ह्या 50 पैकी तुम जे कॉपी करून विद्यार्थी सोडवायचा प्रयत्न करतायत, की ज्यांना असं वाटतं की कॉपी करून सर्वच्या सर्व 50 किंवा 60 प्रश्न आपण सोडवू शकतो, तिथे मात्र विद्यार्थी खूप मोठी चूक करतायत। विद्यार्थी कशी चूक करत आहे हे आता आम्ही सांगतो तुम्हाला। विद्यार्थी अशी चूक करत आहे की जे विद्यार्थी असे व्हॉट्सअपचे ग्रुप बनवून किंवा स्वतःच एका रूममध्ये बसून आपले पेपर सोडवत आहेत, त्यांनी कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे की फक्त एक तास म्हणजे 60 मिनटं आहेत आणि 50 प्रश्न सोडवायचे आहेत 60 प्रश्नांपैकी, तर ह्या प्रश्नांसाठी 1 मिनिटपेक्षा थोडासा जास्त वेळ मिळतो आहे प्रत्येक प्रश्नासाठी, पर क्वेश्चन ओनली 1 मिनिट। यामुळे झालंय काय की जर कॉपी करणारे विद्यार्थी आहेत ते त्यांचा भरपूर वेळ वाया जातोय, भरपूर वेळ वाया जातो, म्हणून काय होतंय की जे प्रश्न इतरांना विचारून ज्यांची उत्तर सोडवायचा प्रयत्न करतात त्यात बराच कालावधी निघून जातोय। कदाचित एका प्रश्नाला 5-5 मिनटं सुद्धा लागत आहेत प्रश्न सोडवण्यासाठी, आणि ह्यामुळे काय झालंय की अनेकांचा 60 मिनटाचा वेळ केव्हा निघून जातो, आणि प्रश्न पाहिले तर 50 काय 25 प्रश्न सुद्धा सोडवले जात नाही, 10 अगदी काही मुलांचे तर 10 ते 15 प्रश्न सोडवले जात आहेत, आणि त्यामुळे अचानक शेवटच्या 10 मिनटात 5 मिनटात त्यांना जाग येते की अरे आपले तर 15 किंवा 15 प्रश्न झालेत, अजून बाकीचे 30-35 प्रश्न कसे सोडवायचे। तर त्यामुळे शेवटच्या 5-10 मिनटात जे मनात येईल ते उत्तर ठोकून मोकळे होत आहेत, आणि अशा पद्धतीने आपल्या करिअरची वाट लावत आहेत विद्यार्थी। तर मित्रांनो, जे विद्यार्थी अशा पद्धतीने मॅल प्रॅक्टिस करत आहेत, कॉपी करत आहेत ऑनलाईन एक्झाममध्ये, त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काही ठीक नाही आहे दिसत, कारण अशा विद्यार्थ्यांना पुन्हा कदाचित रिपीटर बॅचमध्ये बसावं लागेल, ATKTमध्ये जावं लागेल, आणि असे विद्यार्थी जे आहेत ते त्यांना पुन्हा परीक्षेसाठी अपियर व्हावं लागेल ॲज अ ATKT स्टुडंट म्हणून रिपीटर बॅचमध्ये। तर त्यामुळे मित्रांनो, आम्ही हेच तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की चूक कॉपी करू नका, कॉपी करू नका, कॉपी करू नका, कारण जरी तुम्हाला वाटत असेल की कोणी रोकणारं नाही, तुम्हाला रोखणारं नाही आहे, कोणी बघत नाही आहे, तरी मित्रांनो तुमचा वेळ वाया जातो हे कळतं आहे का तुम्हाला? तुमचे 10 प्रश्न होत आहेत, 15 प्रश्न होत आहेत दिलेल्या एक तासाच्या लिमिटमध्ये, आणि ह्या शेवटच्या 5-10 मिनटात तुम्ही काय करताय, प्रश्नसुद्धा न वाचता तुम्ही उत्तर सोडून टाकताय शेवटच्या 5-10 मिनटामध्ये, आणि अशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही पास व्हाल, डिग्रीची एक्झाम पास व्हाल, थर्ड इयरची एक्झाम पास व्हाल, तुम्हाला डिग्री मिळेल। खूप कमी विद्यार्थी असतील ज्यांना अगदी हे राम भरोसे कामामध्ये थोडंसं यश मिळेल, बाकीचे विद्यार्थी पास व्हायला महाग होतील। त्यामुळे मित्रांनो सांगतोय की कॉपी करू नका, कारण हे तुमच्या फायद्याचं नाही आहे, कदाचित हा ट्रॅप असू शकतो तुम्हाला फसवण्याचा की तुमच्यावर वॉच ठेवला जात नाही असं सांगून। तर मित्रांनो, प्रामाणिकपणे जे विद्यार्थी प्रश्न पत्रिका सोडवत आहेत त्यांना अतिशय चांगले मार्क्स नक्कीच पडतील, कारण त्यांचे 50 ते 60 प्रश्न आरामात एक तासात सोडवले जात आहेत, त्यापैकी त्यांना अर्धे मार्क्स जरी मिळाले तरी ते पास होणार आहेत, कारण 50 पैकी 25 मार्क मिळाले तरी ते 50%च्या पुढे निघूनच जातील। परंतु तुमचं काय, तुम्ही कॉपी करताय, तुमचा वेळ वाया जातोय,
त्यामुळे तुमच्या करिअरचा काही फायदा होणार नाही, तुम्हाला डिग्री लवकर मिळणार नाही आणि पुढच्या वेळी सुद्धा कॉपी करायला जाल तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी कराल आणि त्याच चुका कराल आणि त्यामुळे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हे सांगू इच्छितो की अजूनही जे काही तुमचे पेपर बाकी असतील त्यामध्ये तरी आता कॉपी करू नका. त्यामुळे तुमचे पेपर जे काही बाकी आहेत ते तरी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पास व्हाल. तर मित्रांनो, हा जो सल्ला आहे आमचा हा कसा वाटला यावर कमेंट करा, नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईकही करू शकता. आणि त्याचबरोबर नवीन असाल आमच्या चॅनलवर आणि वाटलं सबस्क्राईब करावं आमचं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. मी स्वप्नील जाधव, आपला निरोप होतो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.